या चंडाळणीने माझ्या तपाची हानी केली. मी तपाचार्या करीत असताना या पार्वतीने माझ्या तपाची हानी केली. नंदी, अरे नंदी, अरे नंदी, माझ्या तपाची हानी कशासाठी केली सांगायला पाहिजे देवा. सांग अहो देवा. या आपल्या धरतीवरती बाई, या पृथ्वी तलावरी मले दैत्याने कहार लावला दिवा. म्हणजे मले असं मले नावाचा दैत्याने कहार मांडला. कहार मांडला देवाचे देवळा पाडले, पतीवर कस्यांचा भंग केला आणि काही वासराची हत्या करू लागले देवा. पार्वती देवा, या गोष्टी तुम्हाला अवघड सांगितल्या असतं, मी तुला कशाला मारला असतो. मी बाहेर आले, विचारलं नाही, काही नाही, आले मला मारायला. अरे ती पार्वती मला सांगत होती देवा, मला असुर मला नावाच्या दैत्याने छळ मांडला. म्हणले पार्वती मला तर आपल्याला माहिती असत, मी तुला कशाला मारलं असत. तू काय करत होता? म्हणजे त्या मला असुर मले नावाच्या दैत्याने छळ मांडला. छळ मांडला आणि मला विचारलं नाही, काही नाही, आणि मला मारायला लागले. पार्वती आपण असं करू, मले असुर मले नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आपण अवतार बदली करायचा. अवतार बदली केला पाहिजे. म्हणून महादेवाने अवतार कसा बदली केला? महादेवाने अवतार कसा बदली केला? अरे मुळा स्तंभ रे खरा दागला भोळा शंकर.
झाली झट्टा मधली पान गंगा जय प्रता झाली हातारी झाली म्हणे अरे झट्टा मधली पान गंगा ही बानो रुपया बानो रुपया प्रकट झाली देवाने अवतार धरला धरला आणि मल्यास्त्र मल्य नावाच्या दैत्याचा वध केला देव ज्याच्या नाही त्याच्या घरी देव अठरा पकड जातीचे देव हरी देव बसला प्रत्येकाच्या घरी जाऊ म्हटली महाराष्ट्राचं कुळदैवत.